नमस्कार, मी निकिता वागदे स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आज स्टारचा वार। एक नजर आजच्या हेडलाईन्स वर। भंडारा वैनगंगेच्या पुलावर 4 फूट पाणी। आता बातम्या सविस्तररित्या। भंडारा गोसीखुर्द प्रकल्पात पाणी पातळी 243.60 मीटर होती। पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रकल्पाचे 33 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले। प्रकल्पातून वैनगंगा नदी पात्रात 13,739 क्युमिक पाण्याचा विसर्ग सोमवारला सकाळपासून सुरू होता। त्यामुळे वैनगंगा नदीत येऊन मिळणाऱ्या ओढ्यांची पाणी पातळी वाढली व पूर परिस्थिती निर्माण झाली। प्रशासनाने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा दिला आहे। नदीच्या पात्रातील पाण्याचा विसर्ग होत असलेल्या पाण्याचा वेग अतिशीघ्र असल्याने नदी पुलाच्या स्थळी पूर परिस्थिती बघायला आल्यानंतर पर्यटक सेल्फीचा मोह आवरू शकत नाही। लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलीस विभागाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार।